नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्युनियर स्टार्स आणि खास मराठी .com या दोन्ही यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत. खास मराठी स्पर्धा परीक्षा क्लासेस या नावाने आपण एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. त्यामध्ये आपण सर्व विषयांचा किंवा सर्व स्पर्धा परीक्षांचा विशेष मार्गदर्शनासोबत पूर्ण अभ्यासक्रम इथं घेत आहोत आणि तेही अगदी मोफत. 15 ऑक्टोबर 2010 पासून 2020 पासून आपण हा पार्ट सुरू केलेला आहे. तर बघा, खास मराठी स्पर्धा परीक्षा क्लासेस मधला हा जो लेक्चर आहे ते म्हणजे लेक्चर नंबर 4 आहे आणि पंचायत राज या विषयातील हे लेक्चर नंबर 3 आहे. आधीचे दोन्ही लेक्चर बघा आणि त्यानंतरच हा व्हिडिओ लेक्चर तुम्ही पहा, जेणेकरून तुम्हाला एक सिक्वेन्स देईल, तुमचा अभ्यास पण होईल आणि तुमची एक तयारी पण परफेक्टली होत जाईल. आपण एक पार्ट पाहिलेला होता, तर लास्ट पार्ट मध्ये आपण काय पाहिलं होतं ते बघा. ग्राम व्यवस्थापन यातील जो मेन पार्ट होता तो म्हणजे पंचायत राजची ओळख, त्यानंतर त्यातील महत्वाचे मुद्दे, त्यानंतर त्याची व्याख्या आणि त्यानंतर त्यांचं महत्व आणि वैशिष्ट्य, इतके पॉइंट आपण लास्ट लेक्चरला पाहिले होते. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत उत्क्रांतीचे टप्पे, ग्राम व्यवस्थापन प्रशासन, पंचायत राजचे उत्क्रांतीचे टप्पे किंवा पूर्व इतिहास आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि पंचायत राजचा विकास, हे पॉइंट आजच्या लेक्चरमध्ये कव्हर होतील. त्यामध्ये जे पॉइंट आहेत स्वातंत्र्य पूर्व काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ, ते म्हणजे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर डायरेक्टली सुरू करूया. ग्राम व्यवस्थापन प्रशासन पंचायत राज हे आपल्या विषयाचं नाव आहे. त्यातील बघा, उत्क्रांतीचे टप्पे अथवा पूर्व इतिहास व ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि पंचायत राजचा विकास, ते पॉइंट आपण आज पाहणार आहोत. हे तिन्ही पॉइंट वेगवेगळे नाहीत, तर हे एकच पॉइंट आहे. बघा, उत्क्रांतीचे टप्पे म्हणजे काय, तर पंचायत राजचे उत्क्रांतीचे टप्पे किंवा पंचायत राजचा पूर्व इतिहास, पंचायत राजची ऐतिहासिक पार्श्वभूमी किंवा पंचायत राजचा विकास, हे सर्व पॉईंटचा अर्थ एकच होतो. ते म्हणजे काय, पंचायत राजची हिस्ट्री थोडक्यात असं म्हणता येईल. तर पंचायत राजची हिस्ट्री आपण आज पाहूया. त्याला दोन कॅटेगरीमध्ये आपल्याला डिवाइड करता येतं. ते म्हणजे बघा, आपण महाराष्ट्र या भारतातील एका राज्यामध्ये राहतोय, ओके, भारत राज्य, आणि त्यामध्ये त्याच्यामध्ये आपण प्रशासन किंवा पंचायत राज्य आहे, तर त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण पाहणार आहोत. तर यामध्ये दोन कॅटेगरी पडतात. एक म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातील पंचायत राज पद्धती कशी होती, आणि ज्यावेळेस आपल्याला स्वातंत्र्य मिळालं इंग्रजांपासून किंवा ब्रिटिशांपासून, तर त्यानंतरचं जे पंचायत राज आलं ते कुठल्या प्रकारे होतं, तर आपल्याला असं पूर्ण सिस्टीम इथं स्टडी करायचे आहे आणि ही एक्झामला विचारली जाते. तर नुसता अभ्यास नका करू, तर पूर्ण गोष्टी समजून देखील घेत चला. स्वातंत्र्यपूर्वकालीन पंचायत राज पद्धती हा पॉइंट खूप मोठा आहे, तर थोडस समजायला डीपमध्ये लक्ष द्यावं लागेल. आणि त्यानंतरचा पुढचा जो पार्ट येईल तो म्हणजे स्वातंत्र्योत्तरकालीन पंचायत राज पद्धती, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर बघा, याला देखील तीन पार्ट मध्ये डिवाइड करता येतं. म्हणजे स्वातंत्र्य पूर्व जर काळ बघितला, तर एक म्हणजे अतिशय प्राचीन कालखंड, त्याच्यानंतरचा मध्ययुगीन कालखंड, आणि त्याच्यानंतर म्हणजे ब्रिटिशांची जी सत्ता आली भारतावरती त्यावेळेसचा कालखंड. तर असं आपल्याला तीन कॅटेगरीमध्ये डिवाइड करता येतं. कुठला, स्वातंत्र्यपूर्वकालीन पंचायत राज पद्धतीला, प्राचीन कालखंड, मध्ययुगीन कालखंड आणि ब्रिटिश कालखंड. त्यातील आपण प्राचीन कालखंड सुरुवातीला पाहूया. पंचायत राजचा सुवर्ण कालखंड म्हणजे प्राचीन कालखंड. नीट लक्ष द्या, प्राचीन कालखंडालाच पंचायत राजचा सुवर्ण कालखंड असे म्हणतात. तर असे जे पॉईंट असतात तर ते 100% लक्षात ठेवायचे आणि एकदा तुम्ही लिहून देखील हे पॉईंट सगळं तयारी करा. प्राचीन कालखंडाला पंचायत राजचा सुवर्ण कालखंड असे म्हणतात. लोकशाहीचा पाळणा कशाला म्हणतात, तर पंचायत राज पद्धतीला किंवा ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना लोकशाहीचा पाळणा असं देखील म्हणलं जातं. त्याचप्रकारे पंचायत राजचा सुवर्ण कालखंड कोणता, तर प्राचीन कालखंड होय. आता पूर्ण पॉइंट आपण इथं बघणार आहोत प्राचीन कालखंडाबद्दल पंचायत राज पद्धतीची बाब. भारतात प्राचीन कालखंडापासून स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात होत्या. म्हणजे अतिशय पूर्वीच्या काळापासून भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात होत्या किंवा पंचायत राज पद्धती त्यावेळेसपासून अस्तित्वात होती. आणि प्राचीन काळामध्ये बघा, पंचायत मार्फत गावाचा कारभार चालत असे. म्हणजे 5 जण पंच असायचे आणि त्यांच्या मार्फत गावचा कारभार चालत असे. प्राचीन कालखंडातील मौर्य आणि चौल या राजवंशांच्या काळात पंचायत राजचा उत्कर्ष झाला. तर हे दोन राजघराणे होते किंवा दोन राजवंश होते, त्यांच्या काळामध्ये पंचायत राजचा सगळ्यात जास्त विकास झाला. तर ते कुठले कुठले, मौर्य आणि व चोल. यातील चोल हे अतिशय महत्वाचं आहे आणि मौर्य व चोल दोन्ही लक्षात नावं ठेवा. नेक्स्ट पॉइंट, बुद्धकालीन जातक कथांमध्ये पंचायतीचा उल्लेख आढळतो. बुद्ध काळामध्ये जातक कथा नावाचे जे ग्रंथ होते किंवा कथा होत्या, त्यामध्ये पंचायतीचा उल्लेख आढळतो. म्हणजे त्या काळी बुद्धाच्या काळात पंचायती होत्या, हे पॉइंट लक्षात येतो आपल्या. त्यानंतर बघा, कौटिल्य अर्थात काय, आर्य चाणक्य यांच्या अर्थशास्त्रात, जे की चाणक्य तुम्ही रीड करता, तर त्यांच्या अर्थशास्त्रामध्ये
ग्राम प्रशासनाचा उल्लेख आढळतो। ग्राम प्रशासन कुठे आढळतं तर कौटिल्य चाणक्याच्या अर्थशास्त्रामध्ये, आणि पंचायती कधी होत्या तर बुद्धकालीन जातकथांमध्ये पंचायतीचा उल्लेख आढळतो। त्यानंतरचा पॉइंट, प्राचीन कालखंडातील मौर्य आणि चौल या राजवंशांच्या काळात पंचायत राजचा उत्कर्ष झाला, हा पॉइंट रिपीट झालेला आहे। त्यानंतरचा महत्त्वाचा पॉइंट मॅगिस्थिनस, तर हे तुम्ही आठवीच्या इतिहासात रीड केलंच असेल, तर मॅगिस्थिनसने एक इंडिका नावाचं एक प्रवास वर्णन लिहिलं होतं। तर या इंडिका या प्रवास वर्णनामध्ये भारतातील नगर प्रशासनाचं वर्णन केलेलं आहे। नगर प्रशासन, नीट लक्ष द्या, इथं पंचायती नव्हत्या, तर नगर प्रशासनाचं वर्णन कोण केलेलं आहे, मॅगिस्थिनसने केलेलं आहे। कुठल्या पुस्तकामध्ये, त्याच्या इंडिका या प्रवास वर्णनामध्ये। त्यानंतर मनुस्मृती आणि नारदस्मृती या आणि अशा प्राचीन ग्रंथांमध्ये न्याय पंचायतीचा उल्लेख आढळतो। न्यायपंचायत कशामध्ये, मनुस्मृती आणि नारदस्मृती अशा प्राचीन ग्रंथामध्ये न्यायपंचायतीचा उल्लेख आढळतो। न्यायपंचायत म्हणजे काय, तर ते ग्रामपंचायतीचं वेगळं आणि न्यायपंचायत वेगळं, जिथं पंच लोक न्याय निवाडा करत तर त्याला न्यायपंचायती असं म्हणता येईल। तर मनुस्मृती आणि नारदस्मृती या प्राचीन ग्रंथामध्ये न्यायपंचायतीचा उल्लेख आढळतो। त्यानंतरचा पॉइंट, उत्तर भारतामध्ये म्हणजे युपीमध्ये नव्हे बरं का, उत्तर भारत, भारताचा उत्तर भाग, तर त्यामध्ये ग्राम प्रशासनाची जबाबदारी पंचकुली या पाच सदस्यांवर निर्भर होती। पंचकुली मध्ये पाच सदस्य असायचे आणि त्यांच्यावरती जबाबदारी कशाची असायची, ग्राम प्रशासनाची, म्हणजे गावातील न्यायनिवाडा करण्याची असेल किंवा गावातली कामं करण्याबाबतीत असेल। तर युपीमध्ये किंवा उत्तर भारतामध्ये पंचकुली या पाच सदस्यांवर ग्राम प्रशासनाची जबाबदारी निर्भर होती। त्यानंतरचा पॉइंट, ऋग्वेदात अर्थात काय, वैदिक काळाला यामध्ये बघा, ऋग्वेदात गावसभा या प्राचीन संस्थेचा उल्लेख आढळतो। वैदिक काळ म्हणलं तर गावसभा, किंवा ऋग्वेदात गावसभा या प्राचीन संस्थेचा उल्लेख आढळतो। आता गावसभा, पंचकुली या त्या काळातील त्या ठिकाणची नावं त्यांनी दिलेली होती, पण ही नावं तुम्हाला एक्झाम मध्ये विचारली जाऊ शकतात। तर इंडिका म्हणलं की नगर प्रशासन, मॅगिस्थिनिस म्हणलं की नगर प्रशासन, मनुस्मृती नारदस्मृती म्हणलं की न्याय पंचायती, उत्तर भारतातील म्हणलं तर पंचकुली, आणि ऋग्वेद म्हणलं किंवा वैदिक काळ म्हणलं तर गावसभा, असं तुम्हाला नावं सांगता आली पाहिजेत। नेक्स्ट पॉइंट, प्राचीन कालखंडामध्ये पंचायतींच्या प्रमुखास गोपा या नावाने संबोधलं जाई, गोपा हे नाव लक्षात ठेवा, ओके। त्यानंतरचा पॉइंट, चालुक्यांच्या काळात ग्रामसभा आणि चोलांच्या काळात सभा या संस्था ग्राम प्रशासनाची जबाबदारी पार पाडत। बघा, चालुक्यांच्या काळात ग्रामसभा तर चोलांच्या काळात सभा असं वेगवेगळी नावं त्यांनी दिली होती, म्हणजे त्या ज्या संस्था होत्या त्यांना ग्राम प्रशासनाची जबाबदारी त्या पार पाडत असत। बाणभट्टाच्या हर्षचरित या ग्रंथात खेड्यातील हिशोब ठेवणाऱ्या ग्राम पट्टालिका या अधिकाऱ्याचा उल्लेख आहे। जे लोक हिशोब ठेवत होते, ओके, खेड्यातील, तर त्यांना ग्राम पट्टालिका असं म्हणलं जायचं। कुणाच्या काळामध्ये, बाणभट्टाच्या हर्षचरित या ग्रंथात। तर हर्षचरित हे हर्ष नावाचा एक राजा होता, त्याचं चरित्र त्यांनी लिहिलं होतं। कोण लिहिलं होतं, बाणभट्टाने। तर याचा पाठ इतिहासात आपण डीपमध्ये नंतर बघणारच आहोत, पण लक्षात ठेवा तात्पुरतं की बाणभट्टाच्या हर्षचरित या ग्रंथात खेड्यातील हिशोब ठेवणाऱ्या ग्राम पट्टालिका या अधिकाऱ्याचा उल्लेख आहे। त्यानंतर बघा, एक चिनी प्रवासी होता ह्युएत्संग, अर्थात युआनशांग हे त्याचं नाव होतं, चीन मधलं नाव युआनशांग आणि आपल्याकडे ह्युएत्संग असं त्याला म्हणलं जायचं। तर या चिनी प्रवाशाने एक वर्णन लिहून ठेवलं होतं, आणि ते इतिहासामध्ये असेल किंवा आपला कुठलाही स्टडीचा पार्ट असेल त्यामध्ये हा व्यक्ती अतिशय इम्पॉर्टंट आहे। तर ह्युएत्संग अथवा युआनशांग या चिनी प्रवाशाच्या वर्णनात गाव प्रमुखास मदत करणाऱ्या महत्तर या अधिकाऱ्याचा उल्लेख आढळतो। कुठलं नाव, महत्तर या अधिकाऱ्याचा उल्लेख आढळतो। महत्तर म्हणलं तर तुम्हाला युआनशांग आठवलं पाहिजे, आणि ग्राम पट्टालिका म्हणलं तर तुम्हाला हर्षचरित अथवा बाणभट्ट आठवले पाहिजे। त्यानंतरचा पॉइंट आहे, महाभारतामध्ये ग्रामसभा अथवा सभापर्व या शब्दांचा उल्लेख आढळतो। तर महाभारत जे आहे आपलं, त्यामध्ये देखील ग्रामसभा अथवा सभापर्व या शब्दांचा उल्लेख केलेला होता। त्यानंतर वैदिक काळामध्ये ग्रामपंचायतीचा उल्लेख सभा अथवा समिती असा आढळून येतो। वैदिक काळामध्ये सभा समिती, तर महाभारतामध्ये ग्रामसभा अथवा सभापर्व। वैदिक काळात गावाच्या प्रमुखाचा उल्लेख ग्रामिणी असा केला जायचा। ग्रामिणी म्हणलं कोण, गाव प्रमुख, सरपंच असेल त्या काळाचा। त्यानंतर रामायणामध्ये जनपद संघ या शब्दाचा उल्लेख आढळतो। जनपद संघ हे कुठं, रामायणामध्ये। आणि महाभारत म्हणलं तर ग्रामसभा अथवा सभापर्व, हे त्यावरती समानार्थी शब्द असं असतील। त्यानंतरचा पॉइंट आहे, स्वातंत्र्यपूर्वकालीन पंचायतराज पद्धती, तर त्यातील बघा आपला पूर्ण हा जो आहे त्यातील पहिला पॉइंट झालेला आहे। तर वैदिक काळ बघितला आपण आणि प्राचीन कालखंड देखील पाहिलेला आहे।
आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत मध्ययुगीन कालखंड आणि ब्रिटिश कालखंड. तर हे तुमच्या लक्षात ठेवा की आपण कसे कसे जात आहोत. सुरुवातीच्या पहिल्या लेक्चर मध्ये आपण पाहिल्या व्याख्या, वैशिष्ट्य आणि त्याचं पंचायतराजचं महत्व. नेक्स्ट लेक्चर मध्ये पहिलं आपण काय पाहिलं, तर प्राचीन कालखंडातील स्वातंत्र्यपूर्वकालीन पंचायतराज पद्धती पाहिली. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये मध्ययुगीन कालखंड आणि ब्रिटिश कालखंड, त्यानंतरचा पॉईंट कुठला असेल, तर स्वातंत्र्योत्तर काळातील पंचायतराज पद्धती, तर हा वाला पार्ट तिथं असणार आहे. ओके, तर पुढील भागात आपण मध्ययुगीन कालखंड आणि ब्रिटिश कालखंड हा पार्ट बघणार आहोत. तर मित्रांनो, आपली एक वेबसाईट देखील आहे www.khosmarathi.com. या ठिकाणी तुम्हाला नेहमी भेट देत राहायचं आहे. तिथे तुम्हाला याच्याबद्दल ज्या नोट्स असतील किंवा डेली करंट अफेअर्स असेल किंवा त्यासोबतच नवीन कुठली जॉब अपडेट निघाली असेल तर त्या देखील तुम्हाला इथं डेली आम्ही प्रोव्हाइड करतोय. आणि त्यासोबतच जो तुम्हाला ही सर्व माहिती व्हॉट्सअपवरती तुम्ही बघणार असाल तर त्यासाठी आमचा एक क्रमांक आहे 9284678927. तर तो खास मराठी या नावाने तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा आणि तुमच्या व्हॉट्सअपमधून तुमचं नाव, तुमचं गाव, तुमचा जिल्हा, तुमचं शिक्षण आणि तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करतात हे सर्व टाईप करून एक मेसेज सेंड करा, जेणेकरून तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल आणि जेणेकरून तुम्हाला तिथं त्या एक्झामबद्दल पूर्ण अपडेट टाईम टू टाईम भेटत राहतील. थँक्स फॉर वॉचिंग.